गुरुद्वारा माता साहब, देवाजी, गुड्डा दल, इथे दोन गुंड प्रकृतीचे माणसं आले काल इस्कुटीवर. त्यांनी येऊन सर्वांना धमकी देऊ देऊ पुसू लागले, बाबाजी कोठे आहेत, बाबाजीला आम्हाला अर्जंट भेटायचं, बाबाजीला आम्हाला भेट करून द्या. तर कोणी भेट करून दिली नाही. बाबाजी शेताला गेले म्हणून त्यांना म्हणले, तर त्यांनी मग मला भेटले. मला भेटल्यावर म्हणले बाबाजीला बोलव म्हणले. मी म्हणलो बाबाजी शेताला गेले, तुम्ही बसा इथं, मी बोलवतो बाबाजीला. तर बोलवतो का नाही म्हणून माझ्यावर बंदूक काढली त्यांनी. मग मी जाऊन लाकूड घेऊन आलो, तर मागून मग निघून गेले. दारू पिलेले होते और दुसरी भी नशा केली होते. और त्याच्यासंग ते राजू म्हणणारं एक उचंगलं होतं, ते भी लय गडबड करू लागलं होतं. तर त्याच्या बाद आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला. फोन केल्यावर राजू पळून गेला. राजू पळून गेल्यावर दुसरं जे संघाचं होतं ते बाहेर गेटाच्या बाहेर गेलं होतं. आमच्या माणसांना त्यांना समध्यांना धरून आणलं इथं और बसवलं. पोलीसने येऊन त्यांना धरून घेऊन गेले. अरे ह्या गुन्ह्याचा तपास करा, CBI इन्क्वायरी लावा. और जरुरी आहे असं गुरु घरमती घडायला नाही पाहिजेत. हे SP साहेबाला नम्र विनंती आहे आमची का ह्या केसची चौकशी करा. याच्यामध्ये काय आहे, याच्या मागं कोण भांड का, ह्याचा मकसद काय आहे, हे कोण आहे याच्या पाठीमागं, आणि यांनी बंदूक कुठून आणली, बंदूक कोणापासून घेतली, आणि त्यांना बंदूक कोणं घेऊन दिली, पैसा कोण लावलाय, याच्या मागं काय मकसद आहे. बाबाजीला मारण्याची धमकी कामून द्यायले तर हे मला म्हणायचं आहे SP साहेबाला का हे लवकरात. तसेच आमच्या गुरुद्वारा मातासाहेबमध्ये जे जत्तेदार राहतात बाबा तेजासिंगजी, यांना संरक्षण मिळावं पोलिसचं, कारण का त्यांच्या जीवाला धोका आहे. कधी भी हमला होऊ शकते. आज त्यांनी येऊन हमला करायची कोशिश केली, कधी रात्री व्यवसाय होऊ शकते. 24 घंटे आमच्या बाबाजीला संरक्षण पाहिजे. और हे केसचं जेवढं झालं तेवढं बेगीन निकाल करायला पाहिजे. अरे हे इन्क्वायरी फटाफट करून याचा निर्णय द्यायला पाहिजे आम्हाला गव्हर्नमेंटने. वाहेगुरू जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह. समूह खालसा पंथ नानक नाम लेवा संगतां नूं दस्या जांदा है कि कल तकरीबन 5:30 तो बाद कि 6 बजे दरम्यान दो शरारती अंसरां वल्लों जो गुंडा अंसर लोग सन शरारती उन्हां वल्लों गुरद्वारा माता साहिब देवां जो खालसे पंथ दी माता है उस पावन पवित्र अस्थाना दे मुख जहेदार सिंह साहिब जहेदार बाबा तेजा सिंह जी निहंग सिंह उन्हां नूं जानी नुकसान करन वास्ते आए सन. और जो साढ़े सिंह सन उत्थे कोल जिन्हां च भाई गुलाब सिंह जो सरकारी दरबारे जांदे ने कागज पत्री कारवाई करदे ने होर भी सिंह सन उन्हां नूं डराया धमकाया कि बाबा जी कहाँ है, बाबा जी मिलना है. सो इन्हां ने समझाउण दी कोशिश कीती, इन्हां नूं गल गलोच किया. पर सिंघां दी मस्तैदी कारण हुशियारी कारण उन्हां च एक नूं पकड़िया गया जिन्हें कोलों एक असला मिलिया, बाकी एक भाग गया. सो असी हुण मंग करदे आ कि समूह पंथ दे श्रोमणी पंथ अकाली बुढ़ा दल जो ग्रुप सिंह साहिब जहेदर बाबा सुरजीत सिंह जी अकाली 96 करोड़ी अते जहेदर बाबा प्रेम सिंह जी अकाली 96 करोड़ी उन्हां दे समूह जिलिया दे जहेदार और पिंडां सर्कलां दे जहेदार जिन्हां भी निहंग सिंह फौजां वल्लों संगतां वल्लों नानक नाम लेवा संगतां जो ने संतां महापुरशां वल्लों प्रशासन नूं बेनती आ कि इह जो घटनाक्रम होया जो इन्हां शरारती अणसरां दे मगर जो मगर अपराधी किस्म दे बंदे ने असी उन्हां दी जांच करन नूं कहिंदे आ कि भाई इन्हां दी बरीकी नाल जांच होवे, दुध दा दुध पाणी दा पाणी होवे, जिहड़े इन्हां दे मगर ने उन्हां ते भी कानूनी कारवाई कीती जा सके. असी बेनती करते हैं, धन्यवादी होवांगे प्रशासन दे. ते बाकी उते हमको जो नदेड़ के SP साहब सन उन्होंने हमें भरोसा दिया कि असी कानूनी कार्रवाई में कोई ढिल नहीं करेंगे, जो सच होएगा वो सबके सामने लिया जाएगा. बाकी आप ही प्रशासन वाले हो कि मीडिया जो होती है उसकी चौथा थम होता है, तो मीडिया राही हम सब ही लोगों को यही बेनती करते हैं जो शरारती लोग ने उन्हां तो सावधान रहन और जो नानक नाम लेवा संगतां ने गुरु खालसा है
वो पांदे नाल मुढ़ना मोढ़ा ला के साथ देने की कृपालता करन। यही साडे वल्लों बेनती।